नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीचे ॲडमिशन चालू झालेले, ते ॲडमिशन प्रोसेस ए टू झेड शेवटपर्यंत, फोटो अपलोड असेल, साईन अपलोड असेल, तर विषय निवडण्यापासून फी पेमेंटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत आहे। तर व्हिडिओ थोडा लांब होईल पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओनंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। तर आपण पार्ट वन या व्हिडिओचा आधीच अपलोड केलेला आहे, तो सुद्धा सर्वांच्या माहिती साठी सर्व माहिती त्यात दिलेली, रजिस्ट्रेशन प्रोसेस दिलेली, ते पुन्हा या व्हिडिओमध्ये आपण सुद्धा ती रजिस्ट्रेशन प्रोसेस पाहणार आहोत। तर इतर माहिती लागत असेल तर तो व्हिडिओ पुन्हा तुम्ही जाऊन पहा, व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहायचा आहे। तर कोणताच वेळ न घालवता तर आपण डायरेक्ट पूर्ण जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। तर तुम्ही गुगलला YCM टाकल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला जी एक वेबसाईट आहे ना, त्या पहिल्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे। त्यानंतर ॲडमिशन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर ऑनलाईन ॲडमिशन 2024-25 या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे। या इंटरफेसमध्ये तुम्हाला लॉग इन आणि रजिस्टर, कारण की आपल्याला पहिल्यांदा पहिला जर पार्ट पाहिला असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवलं असेल तर पुढची प्रोसेस कंटिन्यू करूया। त्यानंतर सर्वात प्रथम जे विद्यार्थी नवीन आले आहेत त्यांच्यासाठी तर रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर केल्यानंतर तुमचं फुल नेम, लास्ट नेम, रिलेशन टाईप, तुमचे फादर वडील काय असतील त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ असेल, त्यानंतर जेंडर, तुमचा मोबाईल नंबर, असा मोबाईल नंबर पाहिजे की तो कंटिन्युअसली ॲक्टिव पाहिजे, कारण की OTP व्हेरिफिकेशनसाठी त्याच्यावरती OTP येत असतो। त्यानंतर मेल IDसुद्धा बरोबर टाकणं गरजेचं आहे। त्यानंतर सर्व माहिती टाकल्यानंतर ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। ॲक्सेप्ट करण्याआधी तुम्हाला विद्यार्थी करारनामा हा कंपल्सरी आहे आणि तो कबूल असेल तरच तुम्ही काय करायचे, स्क्रोल डाऊन करायचे, हाय आवर रीड्स प्रॉस्पेक्ट अबाउट रूल्स ॲडमिशन चेकिंग बिलो ॲग्री बटन, म्हणजे ॲडमिशनसाठी जेवढे काही रूल्स आहेत ते सगळे रूल्स इथं YCM विद्यापीठाने दिलेले आहेत। ते विद्यापीठाचे नियम तुम्ही पहिले जाणून घ्यायचे आणि एकदा जर तुम्ही महत्त्वाची नोट जी आहे नोंदवलेला ब्रह्मनध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर, तुम्हाला शेवटपर्यंत ॲडमिशन जरी पूर्ण झालं किंवा कोर्स जरी कम्प्लीट झाला तरी बदलता येणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची, त्यामुळे असा नंबर द्या की जो तुम्ही कधीही बदलणार नाही। इतरच सर्व माहिती या पोर्टलवर दिलेली आहे। विद्यार्थी करारनामा तुम्ही वाचून घ्यायचा आहे, तो करारनामा वाचून झाल्यानंतर आय हॅव रीड प्रोस्पेक्ट अँड रूल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ॲग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे। ॲग्री या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP इन व्हेरिफिकेशनसाठी ईमेल आणि मोबाईल नंबर, त्यानंतर व्हॅलिडेट युअर रजिस्ट्रेशन असा या पर्यायावर क्लिक करायचं। त्यानंतर जे युजर नेम आहे ते तुम्हाला मेलमध्ये IDमध्ये येणार आहे, ते कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे, कारण की आपली प्रोफाईल लॉग इन करण्यासाठी तोच युजर नेम आपल्याला प्रत्येक वेळी वापरायचा आहे। त्यानंतर वन टाईम पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर तो टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे, ज्यांना आला नसेल आय डोंट नॉट रिसीव याच्यावरती क्लिक करून ते दोन्ही मेल IDचा आणि मोबाईल नंबरचा दोन्ही OTP इथून व्हेरीफाय करायचं आहे। युजर नेम तुम्हाला मेलमध्ये दिला जाईल। त्यानंतर लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काही प्रोफाईल आहे आपली युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायची आहे। मग आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। हा इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला प्लीज चेक युअर लॉग इन प्रोफाईल डिटेल्स वॉज अगेन द क्लिकिंग सेक्शन, म्हणजे तुम्ही क्लिक करायच्या आधी तुमची सर्व डिटेल चेक करून घ्यायची। आता तुम्हाला इथं कोणकोणती माहिती भरायची, वैयक्तिक माहिती असेल, तुम्ही जर कास्टमध्ये असाल आरक्षणामध्ये असाल ती माहिती सर्व माहिती भरून घ्यायची, एज्युकेशनची असेल, रिझर्वेशनची असेल किंवा फोटो संदर्भात जी माहिती असेल ती तुम्हाला भरून घ्यायची आहे। आता पर्सनल डिटेल्स म्हणजे तुमच्या आई वडिलांचं नाव, तुमचं पूर्ण नाव, मराठीत नाव आणि इंग्लिशमध्ये नाव, दोन्ही तुम्हाला नाव इथं भरायचे। त्यानंतर तुमचे फोटो आणि साईन तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमचे म्हणजे तुमचा ॲड्रेस आणि जे कॉन्टॅक्ट आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे। त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन करता प्रोफाईल पूर्ण भरून स्वीकृत केल्यानंतर ऑनलाईन अर्ज करता येईल, म्हणजे तुम्ही जर पूर्ण प्रोफाईल भरली नाही तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही। अर्जासाठी तुम्हाला सर्व माहिती जर काय अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर आम्ही तुम्हाला नक्कीच म्हणतो। आता पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमची सगळी वैयक्तिक माहिती ती तुम्हाला तर टाकवायची, बाकीची एज्युकेशन डिटेल, तुमचं पास्ट एज्युकेशन काय आहे, कशाच्या बेसवरती तुम्ही ॲडमिशन घेत आहे ती माहिती करून टाकायची आहे। जर एखादी माहिती भरायची राहिली असल्यास प्रोफाईल निश्चित करा आणि त्यानंतर शेवटची पात्रता परीक्षा निवडीवरून आपण ॲप्लिकेशन करू शकता, हे लक्षात ठेवायचं। म्हणजे तुमचं जर ग्रॅज्युएशन पास असेल तरच तुम्ही पुढं पोस्ट ग्रॅज्युएशनच्यासाठी घेऊ शकता किंवा इतर काय, आणि प्रत्येक ज्या ठिकाणी आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स हे ऑनलाईनच अपलोड करायचे। त्यानंतर प्रोफाईल भरून झाल्यानंतर वैयक्तिक माहिती पर्सनल इन्फॉर्मेशन झाल्यानंतर अशा ग्रीन कलरचा जो राऊंड आहे तो तुम्हाला कम्प्लीट झालेला दिसेल।
फाईल प्रोग्रेस म्हणून हा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला सगळी माहिती भरल्यानंतर बरं, जर माहिती भरताना कोणती अडचण येत असेल तर तुम्ही आमच्या मेल आयडीवरती मेल करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुमची जी तक्रार असेल किंवा जो प्रॉब्लेम आहे आम्ही लवकरात लवकर सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. सर्व पर्सनल माहिती झाल्यानंतर हा तुम्हाला हिरवा गोल जो दिसणार आहे ॲप्लाय ऑनलाईन अशा प्रकारचा ग्रीन हा जो ऑप्शन आहे तो ब्लो होतं, त्यानंतर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲप्लाय ऑनलाईनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे प्रोग्राम दिसतील आणि ॲप्लाय पुढं ऑप्शन दिसेल. म्हणजे आता तुम्हाला ज्या प्रोग्रामसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, समजा एखादा C52 आरोग्य मित्र असेल, डिप्लोमा असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, ग्रॅज्युएशन असेल, सर्टिफिकेट प्रोसेस असेल, डिप्लोमा कोर्सेस असे भरपूर कोर्स आहेत. हे तुम्ही पाहू शकता BA असेल, BCOM असेल, BSc असेल, MSc असेल, प्रत्येक ठिकाणी जो आपला कोर्स आहे तो आपल्याला कोर्स निवडायचा आहे. आणि तो कोर्स निवडल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता 12 पेजवरती प्रत्येक कोर्सची माहिती दिलेली आहे. मग जो काही कोर्स असेल, MSc असेल, मॅथमॅटिक्स असेल, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲप्लाय या ऑप्शननंतरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. मग आता तुमचा जो कोर्स आहे त्याची मिडियम मराठी का इंग्लिश ते तुम्ही चूज करायचे. आता मी इथे MSc चूज केल्यानंतर मला मिडियम इंट्रक्शन तर इंग्लिश आलेलं आहे, तुम्हाला मराठी होतो तो तुम्ही मराठी क्लिक करायचा आहे. त्यानंतर आता तुमच्या जो कोर्स निवडला आहे त्याच्यानुसार इथं विषय येणार आहेत. आता मी MSc निवडले म्हणून मला मेजर इलेक्टिव्ह म्हणजे या तिन्हीपैकी एकच विषय कोणता तरी कन्फर्म करायचा आहे. जर तुम्ही BA BCOM जर आले असेल तर तुम्हालासुद्धा अशाच प्रकारचा माहिती तो विषय तुमच्या कॉलेजला ज्या ॲडमिशन ठिकाण घेणार आहे त्या ठिकाणी बोलूनच तो विषय शिकवला जातो व तो त्यावरती सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला स्टडी सेंटर जे आहे त्याच्यावर. त्यानंतर तुमचे विषय सिलेक्ट झाल्यानंतर अशा प्रकारचे सेमिस्टरचे तुम्हाला विषय दिसणार आहे. तुमचं फर्स्ट सेमिस्टर असेल तर फर्स्टचे दिसतील, थर्ड असेल तर थर्डचे दिसतील. मग त्याच वेळी तुम्हाला पुढच्या सेमचे सुद्धा लगेच विषय निवडायचे आहे. वेगवेगळा परीक्षा फॉर्म भरता येत नाही. जे काय असेल ते आत्ताच ह्याच पहिल्याच वर्षी आपल्याला सगळे फर्स्ट सेम, सेकंड सेम किंवा थर्ड सेम किंवा फोर्थ सेम अशा प्रकारचे दोनच अर्ज करता येतात. आता इथं थर्ड सेमचं केलं तर म्हणून मला लगेच काय आलं आहे, सेमिस्टर फोरचे सुद्धा विषय निवडायला आले, त्यामुळे ते मी निवडलेत आणि प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही फर्स्टचे निवडले असेल तर सेकंड सेमिस्टरचे विषय आत्ताच निवडायचे असतात. त्यानंतर प्रोसिड केल्यानंतर खाली सूचना शिष्यवृत्ती पर्याय, म्हणजे जर तुम्ही स्कॉलरशिपसाठी पात्र असाल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि त्यासाठी जे हमीपत्र 1 आणि 2 वाचा, त्यात नियम दिलेले आहेत. तर तुम्ही या YCM सुद्धा स्कॉलरशिप घेऊ शकता आणि त्या स्कॉलरशिपच्या फी असणारी फक्त 290 रुपये. कोणताही कोर्स, बरेचसे कोर्स त्या यादीत आलेले आहेत, त्या कोणत्याही कोर्सला तुम्हाला फक्त 290 रुपयात ॲडमिशन भेटणार आहे. त्यामुळे त्या ज्या विद्यार्थ्यांचे हमीपत्र आहे ते 1 आणि 2 तुम्ही पाहून घ्यायचं. शिष्यवृत्ती अर्ज जर करायचा असेल तर येस करा, नसेल तर नो करून तुम्ही नेक्स्ट करू शकता. जर येस केलं तर तुम्हाला असा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्जासोबत जोडायचे असतं. 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, जसं की इन्कम सर्टिफिकेट, पात्रता परीक्षेचे गुण असतील किंवा गॅरंटीड इलिजिबिलिटी स्कॉलरशिप नॉट रिसीव बाय द गव्हर्नमेंट, म्हणजे कोणत्याही दुसऱ्या युनिव्हर्सिटीकडून मी हे घेत नाही, स्कॉलरशिप घेत नाही, फक्त या ठिकाणी घेणार आहे, असे जे हमीपत्र आहे, वडिलांचा उत्पन्न दाखला असणार आहे किंवा दुसरे काय माहितीची कागदपत्रं आहे, ती आपल्याला आत्ता द्यायची नाही. ते हा फॉर्म नंतर चालू झाल्यावरती भरायचा. आत्ता फक्त येस किंवा नो केलं. जर येस केलं स्कॉलरशिप अर्ज तर तुम्हाला फक्त 290 रुपये या ठिकाणी फी दिसेल आणि नो केलं तर तुम्हाला पूर्णपणे जी काय फी आहे. आणि ही कोणासाठी, OBC असेल, VJ असेल, NT असेल, SBC असेल, या कॅटेगरीसाठी हे डॉक्युमेंट्स लागतात आणि ह्या डॉक्युमेंट्ससाठी जी आपल्याला फी आहे ती आपल्याला माफ होत असते. तरच तुम्ही स्कॉलरशिपमधनं फॉर्म भरायचा आहे. जर यापैकी कोणतंही कागदपत्र तुमच्याकडं जर नसेल, डोमासाईल असेल, गॅप सर्टिफिकेट जर नसेल, तर तुम्ही आपल्या रेग्युलर ॲडमिशन फी भरून आपले ॲडमिशन कन्फर्म करू शकता. तर आता मी या पर्यायावरती येस केलेलं आहे कारण की सर्व कागदपत्रे माझ्याकडे अवेलेबल आहेत. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही येस करा. जरी आत्ता कोणतंही डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही. जर आता केलं तर फी कॅटेगरी झालेली आहे. तुम्ही जर रेग्युलर फीमध्ये भरत असाल तर फुल करा. आता मी कास्टचं सिलेक्ट केलं तर OBC फी आता मला जर ओपनमधनं रेग्युलर फी भरायची असेल तर आली असती 21,650. पण मी आता फक्त केलेली OBC म्हणजे स्कॉलरशिप पर्याय निवडून घेतला म्हणून मला ही फी दाखवत आहे 650 रुपये. म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही स्कॉलरशिप किंवा कागदपत्रे नसेल तर डायरेक्टसुद्धा आपले काय असणार आहे ते ॲडमिशन प्रोसेस करू शकता, सबमिट करायचं आहे आणि ऑनलाईन पेमेंट आपल्याला या ठिकाणी
करायचं आहे आणि आपलं ॲडमिशनची जी पावती आहे ती आपल्याला जनरेट होईल त्या ठिकाणून. आपण काय करायचं आहे, डाउनलोड पावती करून ठेवायची आहे आणि ती डाउनलोड करून प्रिंट करून आपल्या स्टडी सेंटर जे चूज केले त्या स्टडी सेंटरला नेऊन द्यायची आहे. या व्यतिरिक्त कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. अशाच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतात, त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.